नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, या आधी आपल्या पाल्याला इंग्रजी मुळाक्षरांचा सराव चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि तसेच काही मुळाक्षरांचा आवाज देखील त्यांना माहिती आहे। जसं बीचा आवाज ब येतो, एमचा आवाज म येतो, टीचा आवाज ट येतो, याची त्यांना माहिती आहे। चांगली इंग्रजी वाचता येण्यासाठी विद्यार्थ्यांना या मुळाक्षरांच्या आवाजाचा परिचय होणे आवश्यक आहे। म्हणूनच आज आपण वर्ड बास्केट या पाठामध्ये आय या मुळाक्षराचा आवाज काय येतो ते बघणार आहोत। त्याआधी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आपल्या परिसरातील वस्तू, पक्षी, प्राणी यांची इंग्रजी नावे येत आहेत का नाही हे तपासून बघायचे आहे। आणि हे करत असताना आपला विद्यार्थी त्याचे उच्चारण व्यवस्थित करतो आहे का नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे आहे। आजच्या पाठात सुद्धा आपण आय साऊंड असणारी काही चित्र आणि त्यांचे शब्द हे अभ्यासणार आहोत। या पाठात दिलेल्या कृती करत असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा पुन्हा उच्चारण्याचा सराव करून घ्यायचा आहे। हा पाठ शिकून झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याला चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावता येतील, तसंच छोटे छोटे शब्द असलेली वाक्यसुद्धा वाचता येईल आणि त्यांना यमक जुळणारे शब्दसुद्धा शोधता येतील। चला तर मग आज बघूया वर्ड बास्केट।